जबऱ्या काम केले सनिधानी, या टायमाला एक नंबर बिझनेस निवडला आणि आता आपल्या हाताखाली म्हणजे घाटे त्याचा सवालच नाही. आपल्या हाताखाली नसला तरी बी घाट्यात जाणार नाही. आता सूरज विश्वास ठेवायला काय हरकत नाही. तसं बी तू आता चांगल्या मार्गाला लागलाय बघ. ये बी सच आहे. दायकवाडांचा मला हात काय. होय होय योगी कोण पाहिजे. चल बघूया. चल अहो साहेब कंपनीचं साहित्य आणले उतरून खाली. कसलं आहे अहो तुमचं डील झालं ना कंपनीचं. होय झालंय की. हा तेच मला पुढे पाठवलंय साहेब पाठवून यायला. बर पण ते ना व कसलं सामान पाठवलंय. आता तुम्ही आमच्या कंपनीसाठी मक्का करणार तर त्या मक्क्याचं वाहन आमची कंपनी देणार, बाकी सगळं मटेरियल आम्ही देणार. अहो नेमच आहे तसा. होय काय म्हणजे आम्ही देखभाल करायची म्हणा की नुसती. तुम्हाला एक रुपयाचा खर्च नाही. मटेरियल उतरू काय. चालते उतरवा. होय होय आजच घ्या डायरेक्ट पाऊस आहे. चला चला उतरा 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 घ्या चला. लवकर घ्या पावसाच्या आधी. बरकत ते नीट ठेवून घे काय. ये ये शिस्ती दे. ये सर. ये नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बरं काय घेणार तुम्ही. नाही काही नको लंच घेऊन ना चालू. छान आहे तुमची शेती. अहो आनंद सांभाळतो म्हटलं विषयच नाही. ओ हा छान. पाण्याचा काही प्रॉब्लेम. पाण्याचा हो साहेब. अ कोल्हापूर आहे. होय या इकडे या साहेब या. हे बघा आता तुम्हीच सांगा पाण्याचा प्रॉब्लेम आहे का. अहो 12 महिने इरीला पाणी असतंय आणि नदी तर आहेच पलीकडे. हे काय इथंच मग नो प्रॉब्लेम. बर साहेब या निवांत बसून बोलू. चल चला या. हे कशाला आणले मका लावायला. या साहेब. हा बसा. आऊ दे इधर. पहिला लॉट पसंत आला की डिमांड वाढवू आपण, प्लस इतर शेतकऱ्यांनाही तयार करू असे म्हणाले तुमचे भाऊ. आमचं सूरज पहिल्यापासूनच मेहनती स्वभावाचं आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. सूरज असल्यावर तुमचा फायदाच होणार. अहो त्याची गॅरंटी आहेच आम्हाला. अहो म्हणून तर कंपनीनं पार्टनरशिप दिली आहे सूरज साहेबांना. राणा ए बरकत अरे साहेबांसाठी चहा पाण्याचं बुक्की काय तर. नाही नको आपण पहिल्यांदा डॉक्युमेंट्सवर सही करून घेऊया. कॉन्ट्रॅक्टवर तर सही झालीच आहे. आता फक्त आमच्या स्टँडर्डनुसार मक्याचं पीक कसं घ्यायचं हे बाकी आहे फक्त. हे घ्या वाचा. सूरज हे घे तूच वाच. राणा जरा इकडे येतोस काय. काय झाले बोल की. अरे इकडे तरी मग सांगतो. ए बरकत अरे राणा दा इथं सही करायला. तुझं काय असेल ते नंतर ना बघ की मरदा. राणा दा सगळं ओके धर सही कर. हिंगी पिंगी राणा राणा थांब. मी काय म्हणतो ते जरा ऐकून तरी घे. अरे बरकत काय बाबा तुझं. थांब की सही करू दे. राणा जरा बाजूच 2 मिनिटं. अरे अरे चल की चल
दोन मिनिटं येतो लगेच. आलोच. ते मळ्याचं काहीतरी काम असेल, येईल लगेच येईल. हाय ग, काय गोड बाळ आहे बघ हे. हिओ एक फोटो लावू. हे बी गोड आहे की नाही? हिओ एक फोटो लावू. हिओ फोटो नगच चपट्या नाकाची पोरं काय मस्ती पटत नाही. ऐक की आज सकाळीच तर म्हणलं असं ना, ए आताच पोराचा विचार न ग, मग आता लगेच कशी काय पलटी मारली? पलटी नाही ग, आम्ही आमचा विचार बदलला. हा मला माहित होत बघा, अव सुंब जळला तरी पीळ जळत नसतो. एकच नंबर बघा तायसाब, आता तुम्ही का नाही राणादान मस्तनीच्या आधीच या घराला वंशाचा दिवा द्या, म्हणजे आपोआप थोरले पण तुमच्याकडे चालत येणार. काय झालं तुझ्या डोसक्यातली घाण कधी जाणार याचा विचार करायलोय बघ चंदे आम्ही. अग आम्ही पोरा बाळाचा विचार करतोय, ते काय थोरलेपणा मिळावा म्हणून नाही. आमच्या ह्यांना वाटतंय की आमसनी बाळ व्हावं, मामांजींना बी तसंच वाटतंय. मग आता घरच्यांच्या इच्छेखातर आम्ही पोरा बाळाचा विचार करायलोय. तू तू फोटो लावायला घे बरं. चल कुठे हित लावू. नीट लावा. हा बघा चंदे, थोडं जरा इकडं उजवीकडे करतेस काय? लई लांब झालं ग, थोडं घे इकडं. हा आणि तिरकावत नाही ना, व जरा बघ नीट. हे बघा. हा ठीक आहे ठीक आहे, थांबा तुला आम्ही चिकटपट्टी देतो. ठीक आहे ठीक आहे. लागलाय ना व सरळ. कसलं छान दिसायलंय की नाही? बर ताई सर, हे पोराचा फोटो बघून काय होणार आहे? अग हे असं फोटो बघत राहिलं की नाही की या फोटोतल्या सारखंच बाळ होत असते म्हणून फोटो लावायचे असतात. चल अव मताई साहेब, हे बघा ही अशी काटकुळी पोर आणायची होती की हे असं गबदुली पोर तुम्हाला इकडेवर घ्यायला झेपणार आहे का? अग चंदे, आईला कधी आपल्या बाळाचं वजवत असते काय? काय तू बी हे फोटो लावायला चल. मताई साहेब एका फोटोनं भागणार नाही काय? नाही, आमच्या ह्यांना हे फोटो बघून चांगलं वाटलं पाहिजे बघ. खरं आमच्या ह्यांच्यामुळे जमिनीच्या व्याजाचा प्रश्न सुटला, आमच्या नवऱ्यामुळे आपल्या घरावर चांगलं दिस येणार आहेत. त्यांनी इशय काढला होता खरं पोराचा, पण तेव्हा आम्हीच नाही म्हणलं होत. आता हे फोटो बघितलं की नाही की लई भारी वाटेल बघ त्यासनी. आमच्या नवऱ्याचं मन आम्हाला जिंकायचंय. आणि मग घराचं काय, ते कधी जिंकणार? अग आता घरातली माणसं जिंकली म्हणजे घर जिंकल्यासारखंच झालं का नाही? तू तू फोटो लाव बरं. अगो ताईसाहेब ऐका की, हा माझ्या मनात का नाही एक भय आहे, सांगू का? सांग. तुम्ही व्याजाचा प्रश्न सोडवला म्हणून सनिधाच एवढं कौतुक करायला सांग. समजा काही फीस कटलं तर? चंदे चांगलं विचार मनात असल्यावर कधी बी वाईट होत नसते. आमच्या यांना त्यांच्या कामात यश मिळणार म्हणजे मिळणार. तू तू फोटो लाव बरं. चल हे आमचं ठरवलेलं बियाणं आहे. या जातीचा मका काहीसा मुळातच गोड असतो, त्यामुळे आम्ही बनवलेला कॉर्नफ्लेक्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. गोड कुणाला आवडत नाही? बरोबर आहे की आवडणारच की.
नाही साहेब, आम्ही भी मका लावतो पण ती आपल्या देशी वाणाच असते. ते कस आहे, माणसं तब्येतीला चांगलं असते ते. अहो तब्येतीसाठी आम्ही ऍडिशनल प्रोटीन व्हिटॅमिन मिसळतो, त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही. अहो टेस्ट महत्वाची. ठीक आहे, तुमच्या वाणाचा तुमच्या वाणाचा. पण साहेब एवढी समधी औषधं कशासाठी? कसं आहे, हे बियाणं हायब्रिड आहे, त्यावर येणारे कीटक आळ्या पिकांवर येणारे वेगवेगळे रोग कसे कंट्रोल करणार? आमच्या कॉर्न्सची चव कीटक आळ्यांना सुद्धा आवडते. नाही साहेब, अहो ही असली केमिकल वापरून मी माझी जमीन बाद नाही करणार. वरन ही असली घातक औषध ही पिकात उतरणार आणि पिकात ना माणसाच्या पोटात, माणसाच्या तब्येती संगत खेळ कशाला? आम्ही सेंद्रिय खत वापरतो, केमिकल अजिबात नाही. बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे आपल्या देशाची लोकसंख्या बघा, या सगळ्यांना खाऊ घालायचं म्हणजे हे असे हायब्रिड बियाणं खत औषध वापरायलाच पाहिजे. साहेब आमचा राणा यात काय बी न वापरता शेती करतोय. होय, माणसाच्या तब्येतीला जी घातक औषधं आहेत ती आम्ही अजिबात वापरत नाही. अहो राणादा, तुम्ही तुमच्या घरी लागणार ते पीक सेंद्रिय पद्धतीने पिकवा. अहो बाकी जिथं बिझनेस तिथं अशी तत्व आणायची नसतात हो. अहो साहेब शेतकरी माणूस आहे, हे असलं काय बी जमणार नाही मला. अहो पण आमचे बाकीचे शेतकरी आम्ही सांगू तेच वापरतात. मग ते शेतकरी नाही, अहो मातीची गद्दारी म्हणजे शेतकरी पैशाची गद्दारी. हे असलं काय बी जमणार नाही मला. आनंदा सूरज तू साहेब असणी सांग, तुला माहितीये ना बघ आपण कशी शेती करतो ती. साहेब अहो तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो आनंदा एक नंबर मका पिकवणार बघा. अहो तुम्हाला घाबरायचं कारणच नाही हो, कसलंच गोळ होणार नाही बघा. नाही, आमच्या दिल्लीच्या प्रोडक्टची जी चव तीच इथली चव असली पाहिजे. अहो पर चवच बिघडणार असली केमिकल वापरून. मग आमच्या क्लायंटला बिघडलेली चव आवडते असंच समजा. फार मोठी डील आहे, विचार करा. नाही साहेब, मी म्हणतोय तसं होणार नसेल तर विचार करायची काय बी गरज नाही. काय मरदार आनंदा, अरे खुद्द वहिनी वाचले सगळे पेपर. आता वहिनी बरोबर आहेत म्हणल्यात की जर सही कर. नाही मग अंजली बाईंनी चुकीचं सांगितलंस ना. वहिनी असं चुकीचं कसं सांगतील, तू धर तू सही कर, आपण बघू की नंतर काय. तर मला हे असलं काय जमणार नाही. अहो साहेब तुमचं हे समज माल मटेरियल उचला. अहो बघा जरा विचार करून. मला जमणार नाही. ठीक आहे मग मला पण जमणार नाही. ओ साहेब असं करूया, थोडं तुमचं थोडं आमचं बोलून सोडूया की प्रश्न. होय आपण बोलून सोडूया की. सॉरी मी पहिल्यांदा सांगितलंय, आमची कंपनी नियमाच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे म्हणून. जे कंपनी सांगते तसंच व्हायला पाहिजे. तुम्ही बी आपल्याच भागातले, तुम्हाला बी माहिती असेलच की रासायनिक खताचे वाईट परिणाम. कळतंय हो, तुमच्या आवडी नसली तरी आमची पण शेती आहे की. पण कसं आहे हे कॉर्पोरेट सेक्टर आहे, नियम म्हणजे नियम. आपण खाऊ की सेंद्रिय, पण माणसाला केमिकलची चव आवडत असेल तर मग तसं तर तसं. हो साहेब ही असली सवय आपणच लावली म्हणून लागली. मला असलं काय बी जमणार नाही. मग माझाही नाही इलाज आहे. बरं झालं तुम्ही चेक डिपॉझिट नाही केलात. हो नाही साहेब, बिल कॅन्सल करायचं मनात सुद्धा आणू नका. ओ राणादा अहो आपल्या व्याजाचा प्रश्न पण मिटेल, सनिधांचा बिझनेस पण चालू होईल. अहो नाही कशाला म्हणायचं, करा की सही. होय राणादा, अरे
सही कर की आपण बघू की नंतर काय बघू नंतर ना मी रासायनिक खत नाही औषधा अजिबात वापरणार नाही हे बघा साहेब मी सेंद्रिय खत आणि कडुलिंबाच्या लिंबाचं औषध फवारून शेतीची मशागत करणारा शेतकरी तुम्हाला पाहिजे तेवढं उत्पन्न देतो हे रासायनिक खत अजिबात वापरणार नाही ठीक आहे मग डील कॅन्सल हो साहेब अहो ऐका की बघा डील कॅन्सल करू नका आपण काय ते मार्ग काढूया तुम्ही विचार करा आणि सांगा मला हे उचला रे सगळं साहित्य हो साहेब ऐका की डील कॅन्सल हो साहेब 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 ऐका की ऐका हे बघा आपण बोलून काहीतरी तोडगा काढू की आपण नाही तुम्ही दोघं बोला आणि काय ते ठरवून मला सांगा उद्यापर्यंत वाट बघतोय मी हे गाडी काढ रे हो साहेब असं का करायला स्मरता अरे केवढा मोठा चान्स आहे कशाला घालवायचा तुला जो चान्स नाही पाप आहे अरे आपण तरी खाऊ का केमिकल वाला पीक लोकांच्या तब्येती बिघडवायचं पाप का कर राणादार कुठल्या जमान्यात राहतोस मरदा माणसासनी चालते तर तू कशाला कुडता घालतोस आणि नियमात बसणारी खत आणि औषध आहेत ती सूरज बास नियमाचं मला शिकवू नकस काय चांगलं काय वाईट चांगलंच कळते मला आणि हा मला मी पिकवताय तू नाही बघ राणा तुझ्या हटवादीपणामुळे माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडालाय पडू दे की मग बसून खा निवान पण असला बिझनेस करायची काय बी गरज नाही तुला गरज नसेल मला आहे की एकदा सांगितलं ना बघ असला बिझनेस करायची काय बी गरज नाही बसून खा निवान मी काम करतो का मी काय कामच करायचं नाही काय बस झाला व्हायचे घरला चल बघू आबा काय म्हणतात ते आबा काय म्हणणार आहे ते मी तुझीच बाजू घेणार ते बरोबर आहे त्याची बाजू घेतात आबा चल घरला मला यायचं जातोच बस इकडे बरकत समजा मला पाठवून दे काय एक कणभर मी तुकडा राहत काम नाही इकडे आता एवढ्या जेवणाची येळ होईल छान भूक नाही का मरणार अहो अजिबात नाही दोन्ही पोरांनी एवढ्या मोठ्या अडचणीवर मात केली आज एवढं मोठे डील फायनल करायला सगळं चांगलं होतं म्हणल्यानंतर भूक कशी मरल ते बी खरं आहे म्हणा आता दोघं बी आले की मस्त जेवायचं तुम्ही खास भेद केलाय ना होय केलाय की अंजली शाळेतनं परत आल्याबरोबर कामाला लागलो होतो राणा आणि अंजलीने मुलाचं मनावर घेतलंय व्याजाचा प्रश्न भी सुटतोय आज सूरजचा नवीन बिझनेस भी सुरू होतोय लय बदल झालाय नाही त्याच्यात मी तर त्याची आशाच सोडली होती आता राणाच्या साथीनं त्याच समद मार्गी लागला असं वाटतंय होय राणा अंजलीला विचारल्याशिवाय सूरज आजकाल काय भी करत नाही बघा चांगलं सांगणारी माणसं घरात असली म्हणजे काळजी नसती अंजली घरात आली आणि सगळं घरच बदललं सूरज मार्गी लागला सुनबाई मध्ये चांगला बदल झालाय होय मला बी आधी नवल वाटलं वाटलं काय नवीन डाव नसेल नवानी पर नाही खरच बदल झालाय त्यांच्या स्वभावात त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली असेल ऐका असं ना त्या सुधारल्या हे चांगलं झालं म्हणायचं आता सूरजची काय काळजी नाही राहिली आम्हाला सूरजचीच नाही घराचीच काळजी नाही राहिली आता दोन्ही बी पोरं खंबीर झाली आहेत राणा अंजली बाई हे राणाबाई अरे झालं का डील फायनल ये ना बघ अंजली बाई कुठे अरे ती खोलीत आहे लाडूचा शाळेचा पहिला दिस न म्हणून अभ्यास घ्यायला लागली अरे सूरज कुठे काय झालं सगळं झालंय ना नीट ह्याला काय झालं ह्यो कसा तडकाफडकी निघून गेला मला बी काय कळलं नाही खर तर राणा आज खुश व्हायला पाहिजे होता अंजलीला काय विचारत होता जरा रागात बी दिसलाय काय बिनसलं नसेल ना नक्कीच काहीतरी झालं असण काय झालं असेल